नमस्कार आयच्या हिडोनात तुमक सगळ्यांना योकार गठबंधन महागठबंधन काय नो गठबंधन अशी सगळी परिस्थिती असा आणि वेगवेगळे विचार प्रत्येक पक्ष मांडत असा आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणता की महागठबंधन जाय काँग्रेस जे जा उलयता ते सारखे न्ही कित्याक सारखे न्ही आणि तंग किती दिसता हे जाणून घेतले आम्ही आमच्याबरोबर आसात राष्ट्रवादी काँग्रेसीचे प्रदेश अध्यक्ष बाब जुदे फिलिप डिसोजा स्वागत जुदेबा एक गजल सांग तू असं काँग्रेसीचे अकस्मात पिकार किंवा झाला लुईजनचा इंटरव्ह्यू आयकून बी पिकार झालो ना ओ, ये ग्रेन हा लुईजिनचे व काँग्रेसचे हा पिकार न किती आवटी म्हणता ते ग्रँड अलायन्स जाऊप किया किद्या जा लोकां सेक्युलर वोट्स आता पिढ्यार जवळपास आता जरी तर सेक्युलर वोट्स जरी तर एकटाय उत्तले व सारके तर असले ज्या गठबंधनची गरज तु लुझिनचा इंटरव्यू आयकल्ला होय आयकाय लुईझीन म्हटलं तुम्ही सगळ्यांनी काँग्रेसी वंच म्हणून त्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि थर्ड फ्रंट आणि फोर्थ फ्रंट किती सगळे काँग्रेस सगळे काँग्रेसी आहात सगळे काँग्रेस म्हणून झगडया सेक्युलर फोर्सीस सेक्युलर वोट्स काही डिव्हाइड जावचे ना म्हणून पहिली सध्या जे काँग्रेसन जे एम एल ए हय आणि काँग्रेस मनीस हय ते त्यांचे काँग्रेस हय हाय बराबर ते लुईझन जा सांगपा जाय जे काँग्रेस म्हणता सगळे काँग्रेसान यो पहिली सध्या काँग्रेसचे घरूच सारखे ना घरातले मनीस सारखे ना जे घोरां जे एम एल ए जिखून ते काँग्रेसा बारा ना हुंयच्या काँग्रेसन आपय म्हले राष्ट्रवादी काँग्रेसीचे सारखे ना, ना। तुम्ही झगडतात जाऊन जा तुम्ही हायझटा तुमगेली संघटना सारखी तुमगेले सगळं बोवाळ चल काँग्रेस म्हटले आम्ही किती अलायन्स करच्या तुमचे किती सारखे आय जे एनसीपी हे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी जे घट्ट आहात आणि एकटाय हा ते बशेन काँग्रेस ना किती काँग्रेस ना सोडताले खातीर नो त्या प्रेझिडेंटशिपा खातीर एक दीस एक पार्टी प्रॉब्लेम झाला तर तो, तो प्रॉब्लेम झाला कियाक झोगडले किद्याक आमच्या रायटाक जोगडले रायट म्हणजे किती जी आमचे म्हणणी असली जी आमच्या भितले जे काम केलोले मनीस ये पार्टी एक नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीक झगडिस काम केले त्यांंट जाऊ तू म्हणजे तू म्हटलं तुमेले झगडे हे खऱ्या खातले काँग्रेसीच्या आमदारांचे काही धड नाच न पहिले उदाहरण देतात आज मुविन कुदीन हुंच्या पार्टीन जिंकून येणं काँग्रेस जिंकून येंया प्रश्न तू विचारचे आता विचारलं ना हे तो आयज बी जे पी ना आणि आय बी जे पी ना पीडीए चमेन हे किती काँग्रेसात दिष्टी पडना तू दुसऱ्यांक आपोयचे पहिलं पहिला तू काँग्रेस म्हणता ते काँग्रेस मनशांक घट्ट दोय आणि घट्ट दरून काँग्रेस सारखे आपण घट्ट असू नाही जे घर घट्ट असतं घरात मुस घट्ट असता त्यांना तू घरांना कोणाके म्हणते किती सध्या तुमचा कोणाचाच काँग्रेसीर विश्वास ना काँग्रेसीन कोणाक आपोवच्या भानगडी पडचे नी सगळे जाण जे जा कोण कोण सेक्युलर फोर्सीस आसात तांकां सगळ्यांक हाडून महागठबंधन करचें कारण सध्या काँग्रेसीचेर विश्वास सारकी परिस्थिती ना दॅट इज नॉट युआर सेंग हाय हांवें पहिल्या सुरवातेकूच सांगला की गठबंधन जर झाले जाल्यार आयज आम्ही जो बी जे पी आयज त्रास करता हो जो आयज जे प्रायव्हेट कंपनी कशी बी जे पी आयज सजमल्या ते तांकां त्यांना सांगपाक जाता आणि सेपरेट एक बसून एक, एक सेपरेट राहून मला दिसना इट इज पॉसिबल आता हे चिंतप किती गोयचे गोयचे सेक्युलर वोटांचे हे चिंतून आम्ही हे भाषे एकटायचे किती एकटा योपचे किती परत बी जे पीक चान्स दिवप ना जे लोक पहिला म्हणतात केलेक्शन येतात केन्ना एक्शन आम्ही परत सांग वेरी फ्रेंकली तुमचं सध्या अलायन्स आ ना काँग्रेसी बरोबर अलायन्स म्हणतात ती काय परत भीती करपाक जाय परत उलोवपाक जाय परत बसपाक जाय अशी परिस्थिती आता प्रमोद बाब हितून अलायंस म्हणतात ते सी आमची नॅशनल पार्टी कारण देशा खूप कडेन तुम्ही काँग्रेसी बरोबर अलायन्स तोडल्या धरून महाराष्ट्र सो गोया भीत किती परिस्थिती आ्हेरी रिअलिस्टिकली व्हरी फ्रँकली भितर गोया प्रमोद बाब एक हा श्री एलायस जे न्हू तेनाव एक नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचा प्रेसिडेंट तसंच इन बाब ओवू एक काँग्रेस पार्टीचं प्रेसिडेंट hmm. आयज तू मला सांग म्हजे लागीन हा एलायस करपचे हे hmm. आमचे एलायन्स जर जातले जे काँग्रेसच्या भितर आमचे भितर दुसऱ्या पार्टी हे तर अलायन्स जातले हाय कमांड डिसिजन घेतलो आम्ही हो रिपोर्ट हायकमांडाकडे जर देशातले बिर पळली जर थंय खूप कडेन राष्ट्रवादी काँग्रेसी कडेन आपले संबंध तोडल्यात धरून महाराष्ट्र ज्या जाग्यार तुमची स्ट्रॉंग बेज आशिल्ली ज्या जाग्यावर पहिले फाट पॉवर अलायन्स त्याच जर बॅकग्राऊंडाचे भितर किती गॅरंटी की, की तुमची अलायन्स उरतली आणि तुम्ही काँग्रेसी बरोबर अलायन्स करतले म्हणून फाल्यां तुमची हायकमांड म्हणटली नाका अलायन्स म्हणजे तुम्ही हांगा महागठबंधनाचे उलोवन फायदो किती जेन्ना हायकमांड देखून नका म्हले जे हे सिटुएशन आणि पोजिशन आम्ही जाणार जे मुडंक शकना नाका म्हणून आज बिराज बिहारचो एक्झाम्पल घेया न्हू आज तुम्ही घेया न्हू आई जे बिहार आयज हे अलायन्स जाल्ले म्हणून बाराबर सगळे पार्टी येयल्ले म्हणून आयज बी जे पीची इतली सिटां सामके सकल हाडली ना जाल्यार पॉसिबल ना आसले आतां तूं म्हाका सांग बिहार तूं कितें म्हणटा महाराष्ट्राचे इलेक्शन जाल्ले ना बिहाराचो तर तुवें आयज एग्जांपल घेतलो बिहार आयज चाळीस काँग्रेसान सिटां लडली तितूंतल्यान ट्वेंटी सेवेन येयले जरी तर हे सेपरेट गेल्ले काँग्रेस तूं म्हाका सांग ट्वेंटी सॅव्हन सिटा येताली काँग्रेसाची तू कितें म्हणटा जर महाराष्ट्राचे इलेक्शन बिहाराच्या उपरांत जाल्यार काँग्रेस आणि एनसीपी अलायन्स आसपाची हंड्रेड पर्सेंट असे होय आणि हांव सांगा हेज्या फ्युचरान आता हेज्या मुखार सगळे स्टेडियांनी जरी तर आम्ही बी जे पी भी किती सकल तर हाडटले जाल्यार ही या अलायंसची गरज आणि होच जो फॅमूल जो बिहार जो केला तो सगळे कडेन यूज करून जाहीर काँग्रेसीचा आर्ग्युमेंट असतो की कडेन अलायंस करून फायदो किती तुम्ही फोडून फोडून किती मत फोडपा <laughs> शकतात तुमचे संघटना आसा तुमचे कडेन मेजून चार कॅन्डिडेट आसतले त्या चार कॅन्डिडेटातले एक दोघ जण जिखपासारखे अस दोघ जाण मतं फोडपासारखे असले हे जर एक चार पाच कॉन्स्टिट्युएन्सी सोडल्यो तुम्ही डॅमेज तरी करपा शकतात असं जर काँग्रेसीन विचार केला हा वूड यू रिप्लाय टू इट रिप्लाय पहिले कॉस्तन पहिला काँग्रेस इंचा दी हा विचारतो काँग्रेस पहिलं ते हुंच्या कॉन्स्टिट्युंसी चाळीस कॉन्स्टिट्युंसी हुंच कॉन्स्टिट्युंसीत शकता ते सांग हुं स्ट्राँग सांग सांगा आता तुम्हाला हा जाईल थोडी सिटा सांगता पहिली सुद्धा एक तुका हे सांगता हुमचणीबाब सिनियर तसंच जुनीयर बा विश्वजित राणे तसं कावलेकर तसं दिगंबर कामत आणि शकता चाळीस हा कॉन्स्टिट्युंसी तू किती म्हणता चाळीसातली काँग्रेस चार शकता अरे तू सांग न तू सांगा सांग हंड्रेड सांग पर्सेंट उमकी जिंकतली म्हणून हेजेर तर सांगले ओपनली उमकी जिंकतली म्हणून त्यांना हा पॉलिटिशियन तुझं असेसमेंट किती सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस स्वतःच्या बळग्याचे किती शकता चार पाच सहा किती पण आजपासून काँग्रेसच काम ऑपोजिशनचे किती तू सांग म्हाका आम्ही तर नाही तर ऑपोजिशन नाही ना काँग्रेसान आयज किती केला ऑपोजिशन म्हणून ल लिडर दाखवला त्यांनी अरे तुम्ही ऑपोजिशन मरे यू वर्क एजोजीशन फाईट फॉर द पीपल ऑफ गोवा टेक द सटन इश्यूज तुम्ही म्हणतात ओपोजिशन लिडर इज अ फेल्युअर हंड्रेड पर्सेंट कित्या ओपोजिशन म्हणून दिसोय ना इफ आय वॉज इन दॅ प्लेस आणि जर एज अ पिशन म्हणून फाईट कोणा वाय आय शुड नीड दॅट से देर इज अ समथिंग फिशिंग दे मेज बी गेटींग नॉट डॉकिंग टुडे आय एम टॉकिंग हा उलय हा उलय हा उलय हाऊ भिना उपक्रम मात किदा भिरात ना ते उलना अरे तुमक लोकांनी इंजून काढल्या तुमक तुमचे विश्वास दौला तुम्ही झोगडतले म्हणून दौला तुम्ही आमक आदर कोतले म्हणून दौला ज्या लोकांचा विश्वास खुं गेलो

फिफ्टी पर्संट ते आता न्यू घालता दुसरे आता तू मला सांग हे आय तर ग्रँड एलाइनंचे उलयले जर मुज्यान म्हणून जाताले दे वॉन्ट टू बिल्ड अप द पार्टी वो त्यांच्या मुखार योपाचे मनु बरे हा ते आज तो उलयता ती भाषा लुईझीन जो उलय ती भाषा असं दाखवून दिता लुझीन ऑल्सो इन द बी जे पी आणि वर्किंग बीजेपी बिकॉज लुईजीन आय या भाषेन उलपासले हे पार्टेच्या हेल्दी डिसिजना लागोन जो मुखार जिकून येणून त्या म्हणजे बाबा सगळे एकटाय एक तू दुस्मन तू दुसऱ्या पार्टीचा असू तो असू सगळे एकटायत राहूया आणि आज बी जे या लॅसन शिकवण हे उलयना उता असे की आम्ही सेपरेट आमी एकटा आम्ही दाखवतले हे किती हुंचे भाषा ही दाखवय मला हुं जिंकपचे आहात तुम्ही कितले जिंकप शकता काँग्रेस सध्या इलेक्शन झालं दल झालं मला काही सांगू शकना चार काही सांगू शक चार नाव घेतले हो, हायन घेले हे हे मनीस पण मातशे एक जिंकप शकता हाज्या की हे जिंकप शकता हाज्या की चढ जिंकनात काम करू जाय काम या लाईन झाले बरं बिक नाल्या नाल्या काँग्रेस धाची वर वतना नाल्या धाची वर वतना मग एक सांगू तू म्हणटा की कितें किती काँग्रेसी कडेन काँग्रेसीच्या पॉलिटिकल कॅपिटल किती उरलां आणि काँग्रेस अशी भाषा कशी उलोवपाक शकता काँग्रेस म्हटलें की राष्ट्रवादीचें पॉलिटिकल कॅपिटल किती आसा तुम्ही फक्त प्रेस कॉन्फरन्सीस घेतात तुम्ही फक्त तुगे प्रेस कॉन्फरन्सी घेऊनच उलयतात तुम्ही रस्त्यावर देवनात मागीर हे कितें तुम्ही ताजे टिका करप ताणें तुझे टिके करप दोघे जाण रस्त्यावर देवनात आणि तुमी झगडतात हा कितें वरत ना झगडता म्हणते भाषे नासून देखील काँग्रेस ओलुझिनात उलता कित्याक ज्या ही भाषा उलोपची ओ न्हू म्हणजे आता एकटाय राहून काम करपाचे टाइम हा आता तुम्ही म्हले आम्ही चाळीस ही घात तर चाळीस तुही गायली आणि कोणी चाळीस घातली दुसऱ्या पार्टीने चाळीस गायले म्हणजे किती गोया करप तुम्ही किती म्हणतात की कि बाय टेकिंग दिस स्टँड लुईझीन फालेरो इज हेल्पिंग बी जे पी हेल्पिंग बी जे पी देन वाय ही स्टॉकिंग दीस लँग्वेज हे किती उलट कारण काँग्रेसी स्ट्रॉ केले जात कित ते कोशी कोशी मला दा सांग दाखव ना स्ट्रॉंग कोता एक गजा ताणे क्लिअरली सांगल्या की आम्ही वीस जणांना तरी फिफ्टी पर्सेंट तरी नव्या भूग्यांना तिकीटी देतले म्हणून यू वेलकम इट ऑर यू डोंट ल इट वेलकम इट येस इट इज गुड वाय यू शूड नॉट डू इट या शूड डू इट करुप बिकॉज पार्टीन त्या न्याय हाडपासून पण दुसरं जाय की न्यू घायले बाबा त्याचा बेज ओ बाबा तो जिकोक शकता ओ जे फॉर अ नेमसेक त्यांना घालून बी जे पीक दुसऱ्या दयार ओपन करू कोता तेव्हा पहिले जाणून जाय किद्या ते घालून वीक कॅन्डिडेट घालून व आणि घालून दुसऱ्या वाटेन दुसऱ्या दयार ओपन करप सो हे भाषे जायना जावपा जाय सारखे हेल्दी डिसिजन जाय चिंप म्हणता जांका लोकांनी फाटले इलेक्शन उडाले तांकां काँग्रेसीन परत टिकेट दिवपाची